अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जगबदल घालूनी धाव, सांगून गेले मज भीमराव। आणि पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर नव्हे तर कष्टकऱ्यांच्या हातावर उभी असल्याचे ठणकावून सांगणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा 49वा स्मृती दिन जामनेर येथील मराठी मुलांच्या शाळेमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊंना अभिवादन करून साजरा करण्यात आला। या प्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन केले। यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेतील मुलांना खाऊचे वाटप सुद्धा केले। आपल्या या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त जमलेले अण्णाभाऊ साठे मित्रमंडळातील आपल्या अण्णाभाऊ साठे नगरमधील सर्व वर्करू आणि समाजाविषयी आपल्या अण्णाभाऊंविषयी एक जाणीव असलेले सर्व अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ समिती यांच्यामार्फत आज आपल्या शाळेमध्ये अण्णाभाऊ साठे यांची स्मृतिदिन साजरा आपण करत आहोत। तर त्यासाठी विशेष असं अनमोल सहकार्य कपिल दोडके, ईश्वर बावीसकर, स्वानंद बावीसकर, बबलू भाऊ बिराडे, गणेश शिंदे, दिनेश बावसकर, सचिन दोडके, अक्षय खरात, दिगंबर बिराडे, राहुल बावसकर हे असे सर्व होतगुरू तरुण मित्रमंडळ यांनी एक छानसा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्याच्या अगोदर मी तुम्हाला अण्णाभाऊंविषयी एक माहिती सांगतो। तर अण्णाभाऊंचं जे जीवनचरित्र आहे ते जर तुम्ही वाचलं की अण्णाभाऊ कशा परिस्थितीतून समाजाला त्यांनी कशी दिशा दिली, कशा परिस्थितीतून त्यांनी जीवन जगलं, तर त्यांचा जो जीवनचरित्र आहे ते अतिशय कठीण परिस्थितीतून ते गेलेले आहेत। त्यांची फकिरा आणि वारणेचा वा ही कादंबरी जर वाचली तर अक्षरशः अंगावर काटे येतात, डोळ्यातून अश्रूधारा निघतात। फकिरा या कादंबरीमध्ये अण्णाभाऊंचं जीवन, आपला समाज त्या ठिकाणी कशा पद्धतीने जीवन जगत होता आणि अण्णाभाऊंनी त्या समाजाला दिशा देण्यासाठी अक्षरशः त्या काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अण्णाभाऊंनी असं जीवन जगत होते की एक टाईम जेवायला सुद्धा एक टाईम खायला सुद्धा मिळत नव्हत्या। अक्षरशः झाडाचा पाला पाचोळा खाऊन एक वेळ अशी आली होती त्यांच्यावर, त्यांच्या कुटुंबावर, की झाडाचे पानं खाऊन त्यांनी जीवन जगलं होतं। अशा पद्धतीत मग शेवटी नाईलाज होता की पोटाची भूक शमेना आणि मग एक वाडा होता कुकरण्याचा, त्याच्यामध्ये खूप अन्न धान्याचे साठे होते। तर त्यांनी नाईलाजतव म्हणजे अक्षरशः लोक मरायला लागले होते समाजातील, तर नाईलाजतव त्या वाड्याचे त्यांनी त्या ठिकाणी लूट केली होती। कशासाठी? पोटासाठी। आणि पोटासाठी त्यांनी ते अन्न तिथून चोरलं आणि आपल्या समाज बांधवांना दिलं। आणि ते अन्न चोरल्यामुळे, त्या धान्यांचं आणल्यामुळे, समाजबांधव वाटल्यामुळे त्यांनी त्या काळच्या लोकांनी इतका प्रपंड केला, तर अक्षरशः अण्णाभाऊंना जंगलामध्ये रात्रंदिवस राहावं लागत होतं आणि त्यांचा एक मित्र होता, तो मित्र त्यांना मदत करायचा। अशा पद्धतीने त्यांचं जे जीवनचरित्र होतं अतिशय खडचर होतं, पण अशा कठीण परिस्थितीतसुद्धा त्यांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं, स्वतःचा कादंबऱ्या लिहिल्या, पोवाडे लिहिले आणि समाजाला एक दिशा देण्याचं काम त्यांनी केलं की समाज कशा परिस्थितीत जीवन जगत होता, त्यांचं जीवन अतिशय हलाखीचं हा अपेक्षितच जीवन जगत असताना त्यांनी एक समाजाला नवीन दिशा दिली आणि एक अण्णाभाऊ साठे निर्माण झाला। जसं बाबासाहेबांनी आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही भूमिका बाबासाहेबांनी ही त्रिसूत्री दिली, पण अण्णाभाऊ साठेंनी सुद्धा आपल्या समाजाला एक निद्रित अवस्थेतील समाजाला जगण्यासाठी एक चांगली गोष्ट सांगून गेले की तुम्ही देखील शिका। आणि आज रोजी आपला समाज, अण्णाभाऊ साठे यांचा जो अनुयायी समाज असेल तो अतिशय हलाखीच्या जीवनामध्ये, बघा आपली घरं कुठे असतात? गावाच्या बाहेर एका कोपऱ्याला, स्मशानभूमीजवळ। आज ही अशी परिस्थिती आहे का? आपण शिक्षणाकडे लक्ष देत नाही, कारण की शिक्षण हे वाघिणीचं दूध समजलं जातं। वाघिणीचं दूध पेलं की तो माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही, परंतु अन्यायाची चीड माणसाच्या मनात असली पाहिजे। परंतु तो सक्षम केव्हा होईल? ज्यावेळेस आपण शिकलेले असू, आपल्याला कायद्याचं ज्ञान असेल, आपल्याला चांगलं आणि वाईट याच्यातला फरक समजत असेल। नाहीतर काय होतं की आपण आपला जो पिंड असतो तो रागीट असतो,
आणि भांडणाचा पिंड असतो आणि तोच पिंड लक्षात ठेवून काही लोक आपल्यामध्ये आपसामध्ये भांडणं लावण्याची कामं करतात आणि त्यांच्या भांडणामध्ये आपण भांडणं करतो मारामार करतो आणि आपले अर्धे लोक जेलमध्ये असतात अर्धे लोक बाहेर असतात काय जीवन जगणार आहे काय समाजाची प्रगती होणार आहे म्हणून आपण शिकलं पाहिजे चांगल्या वाईटातला फरक आपल्याला समजला पाहिजे अशी एक चांगली शिकवण अण्णाभाऊंनी आपल्याला दिलेली होती म्हणून आज या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचा याचा स्मृतिदिन आहे 18 जुलै 1969 रोजी त्यांचा मृत्यू झाला होता स्मृती त्या दिवशी आज बरोबर 49 वर्ष त्यांना पूर्ण झाली 49वा स्मृतिदिन आज आपल्या या ठिकाणी साजरा करीत आहोत तर मी हे तरुण जे मित्रमंडळी या ठिकाणी आलेले आहेत जसं आपल्याला अण्णाभाऊंविषयी जाणीव आहे तसाच तुमच्यातील देखील एखादा अण्णाभाऊ तयार झाला पाहिजे असे अनेक अण्णाभाऊ जेव्हा तयार होतील त्यावेळेस आपला समाज प्रगतीच्या उच्च शिखरावर जाईल आणि तेव्हा आपला विकास थांबेल आणि आपले हाल अपष्टाचे जीवन आहे ते कुठेतरी थांबणार आहे आणि म्हणून मला या स्मृतिदिनानिमित्त अण्णाभाऊच्या स्मृतिदिनानिमित्त एकच विनंती आहे तुम्हाला की तुम्ही देखील अण्णाभाऊंच्या शिकवणीवर अण्णाभाऊंच्या विचारांवर आपण आपल्या समाजाचं पुढील दिशा ठरवली पाहिजे समाजाच्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणाकडे त्यांच्या अभ्यासाकडे दररोज लक्ष दिलं पाहिजे आपल्या वाड्यात आपल्या नगरमधील भरपूर मुलं आमच्या शाळेमध्ये येतात ते मुलं घरी राहिले आम्ही नेहमी फिरत असतो की पालकांना सांगतो की तुम्ही मुलांना शाळेत पाठवा त्यांना शिकू द्या त्यावेळेस काही वेळेस असा भाव निर्माण होतो पालकांना की गुरुजीलाच गरज आहे बा मुलांचं शिक्षण तुमचं होईल त्यांची प्रगती होईल परंतु आम्हाला एक जाणीव आहे आम्ही त्या परिस्थितीतून आलेलो आहे की गोरगरिबाची मुलं शिकली तर त्याचा वेगळा आनंद आमच्या सर्व शिक्षकांच्या चेहऱ्यावर असतो अण्णाभाऊ साठे यांचा आजचा 49वा स्मृती दिन सर्व समाज बांधवांच्या साक्षीने आपण या जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा जामनेर येथे साजरा करीत आहोत अण्णाभाऊ साठेंबद्दल मागचे मुलं बोलू नका तुम्हाला बाविस्कर सरांनी बरीच माहिती झालेली सांगितलेली आहे अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी अत्यंत गरीब हलाकीचं जीवन जगणाऱ्या कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये झाला परंतु आपल्या कलाकौशल्यामुळे आमचा समाज कसं जीवन जगतो याचं प्रखर उदाहरण आपल्या लेखणीतून अण्णाभाऊंनी समाजाच्या समोर मांडलं सरांनी सांगितलं की त्यांची फकिरा ही कादंबरी आहे त्या कादंबरीमध्ये जर पाहिलं की त्याच्यामध्ये यथोचित वर्णन केलेलं आहे समाजाचं अण्णाभाऊ साठे हे साहित्यरत्न होते अनेक प्रकारची गाणी पोवाडे त्यांनी रचलेले आहेत समाज प्रबोधनाचं सगळ्यात मोठं कार्य अण्णाभाऊ साठेंनी हाती घेतलेलं होतं समाज प्रबोधन करत असताना समाजातील लोकांना ते शिकवण देत होते की बाबांनो शिका आणि शिकल्याशिवाय तुमची प्रगती होणार नाही आजही आपण पाहतो की बरीच मुलं ही समाजातील शिक्षणापासून वंचित आहे का तर त्यांना अजूनही शिक्षणाचा गंध शिक्षणाचा जो गंध आपण ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा त्यांच्या घरापर्यंत अजूनही बऱ्याच ठिकाणी हा ज्ञानाचा दिवा पोहोचलेला नाही आज या ठिकाणी समाज बांधवांनी हा उत्स्फूर्त कार्यक्रम स्वइच्छेनं शाळेमध्ये या गरीब मुलांसाठी खाऊ वाटपाच्या निमित्तानं होईना जे पुण्यतिथी साजरी करण्याची आणि मुलांना पुण्यतिथीनिमित्त आम्ही खाऊ वाटप करणार आहोत हा एक आनंदाचा क्षण आहे परंतु मी यापुढेही आणखी असं सांगेल की नुसतं पुण्यतिथी आणि जयंती साजरी करायपर्यंत तुम्ही मर्यादित राहू नका आज तरुण मंडळी या ठिकाणी आली 15-20 पोरं आहेत समाजाची खूप चांगलं काम आहे तुमच्या वाडीवस्तीमध्ये जी जी मुलं शाळेमध्ये जाणारी आहेत ती कोणत्या वर्गात जातात कोणत्या शाळेमध्ये जातात त्यांच्याही तुमच्याकडे येतुंबूत माहिती द्यावा आणि ती मुलं दररोज शाळेमध्ये कशी जातील यासाठी प्रयत्न करा
नमस्कार, आपण जामनेरमधील जिल्हा परिषद मराठी शाळेत आलेलो आहोत. आज तुकाराम भाऊराव साठे म्हणजे तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी. या पुण्यतिथीनिमित्त आज जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये काही समाजबांधव यांनी या ठिकाणी असणाऱ्या विद्यार्थ्यांना फळं तसेच बिस्किट वाटपाचा कार्यक्रम हा ठेवला आहे. आणि या ठिकाणी आता जे अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ तसेच लहुजी शक्तिसेना यांच्यामार्फत जो कार्यक्रम या ठिकाणी राबवला जात आहे, या ठिकाणी असणाऱ्या विद्यार्थ्यांना फळं वाटप तसेच बिस्किटांचे वाटप केले जात आहे. तर आपण त्यांच्याकडूनच याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आज या ठिकाणी लौजे शक्तिसेना तसेच मातंग सेवा मित्रमंडळातर्फे अण्णाभाऊ साठे यांच्या 49व्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा 1 नंबरमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त फळं व बिस्किट वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केला आहे. त्यासाठी आम्ही शाळेय मुख्याध्यापक तसेच शालेय प्रशासनाचे आभार मानतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जवळपास आपल्या जीवनचरित्राविषयी तसेच आपल्या समाजाविषयी जवळपास 32 कादंबऱ्या लिहिल्यात. आणि यामध्ये त्यांनी समाजाविषयी ज्या हा लपेस्टा सहन केल्या गेलेल्या आहे, त्यांचं जीवनचरित्र कशाप्रकारे त्यांनी व्यतीत केलेलं आहे याबद्दल संपूर्ण माहितीही लिहिलेली आहे. अशा अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करत अभिवादन केले. यावेळी या ठिकाणी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच या विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.